एकीकडे पुण्यात पाणी कपातीचा सामना करावा लागतोय तर दुसरीकडे लवासाला पाणी ओथंबून वाहत आहे. पुणेकरांच्या किचनमधलं पाणी लवासामध्ये जलक्रीडेसाठी वापरलं जात आहे याचा पुणेकरांनी निषेध केला. पाहूया काही मान्यवरांच्या प्रतिक्रिया. पहिल्यांदा भुलयागिरी दाखवायची अशी की पाणी पहिल्यांदा शेतीला द्यायचं, मग औद्योगिक क्षेत्रात द्यायचं, मग पिण्यासाठी पहिल्यांदा पिण्यासाठी. पण हे कुठलंही पथ्य न पाळता आज हा चालू आहे, चैनबाजी जी चालू आहे ही निषेधार्ह आहे. शेतीला पाणी देणं पहिला, पिण्यासाठी पहिल्यांदा, मग शेतीला, मग औद्योगिक क्षेत्रांना, असं जे काही क्रम आहे ते सतत सरकार सोयीप्रमाणे बदलत आहे. पाटबंधारे खातं आणि शासन यांचा एक करार झालेला आहे की ज्या ज्या वेळा लवासामध्ये असं जे पाणी त्यांनी धरण बांधून साठवलेलं आहे, ज्या ज्या वेळा पुण्यावरती किंवा अशी आपत्ती येईल त्यावेळा त्या पाण्याचा अधिकार हा शासनाचा असणार आहे. हे जर का इतका क्लिअर करार असेल आणि आत्ता ते जर का वॉटर स्पोर्ट्ससाठी आणि बांधकामासाठी जर का ते वापरत असतील तर त्याला त्यांनी पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. कारण बांधकामाला पुणे शहरात बंदी आहे, तिथेही बंदी घातली पाहिजे. आणि वॉटर स्पोर्ट ही आत्ता आवश्यकता नाही, किंबहुना सर्व वॉटर स्पोर्ट्स आत्ता बंद केले पाहिजेत. त्यामुळे लवासाचा प्रमुख वाटा आहे आणि त्यामुळे ते सगळं पाणी जे आहे ते आता शासनाने ताब्यात घेतलं पाहिजे आणि येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये त्या पाण्याचा वापर पुणेकरांना हा पिण्यासाठी प्रामुख्याने व्हावा असं आम्हाला वाटतं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.